नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. वन्य प्राणीवर आणि डुकरांचा वाढता हदोस. खापरखेड्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ. आता बातम्या सविस्तर रित्या. सावनेर तालुका अंतर्गत येत असलेल्या खापा वन परिक्षेत्रातील उमरी जांभळपाणी या शिवारा लागत असलेल्या वन परिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या वन परिक्षेत्र लागत असलेल्या शेतीत वावर वाढत असल्याने शेतकरी बांधवाच्या हाती येणारे पीक रानडुकरांच्या वाढत्या हौदोसाने जागीच स्पष्ट होऊन मातीत मिसळत आहे. घटनास्थळावरून संकलित केलेल्या माहितीनुसार उमरी जांभळपाणी या शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जंगली रानडुकरांनी हौदोस मांडला असून दिवसेंदिवस हा हौदोस वाढतच असल्याने कित्येक एकर शेतीतील पिकाचे नुकसान होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शासन निर्गमित आरोग्य विभागाद्वारे परिसरातील चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आज महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी या मोहिमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य बंडू आवडे यांनी लाभार्थी बालकांना पुष्पगुच्छ देऊन लगेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोहिमेस प्रारंभ केला. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.